तर थेट जाऊया यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. संभाजी महाराज की जय भवानी. आमच्या महिलांकडून आवाज येत नाहीये. जय भवानी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री भागवत कराडजी, आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमाला गेलेले माननीय रावसाहेब पाटील दानवे, आपले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील माझे सहकारी अतुल सावेजी, प्रवीण दरेकरजी, आपले ज्येष्ठ नेते हरिभाऊ नाना बागळे, आणि ज्यांनी अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची कामं या गंगापूर मतदारसंघामध्ये केली, ते इथले लोकप्रिय आमदार श्री प्रशांत बंब या ठिकाणी उपस्थित, संजय केणेकरजी, विजय अवताळेजी, लक्ष्मण औटीजी, दिनेश परदेशी, सुरेश बनकर, संजय गवाणे, सुनील शिंदे, कल्याण डांगोडे, विकास कापसे, सुहास शिरसाट, राजेंद्र पिपाळा, एजाज देशमुख, देविदास राठोड, मनोज पांगारकर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित विविध योजनांचे लाभार्थी आणि इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं आणि पुन्हा एकदा एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपलं सरकार स्थापन झालं. छत्रपती शिवरायांच्या पावलावर डोकं ठेवून आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणारं सरकार हे महाराष्ट्रात आलं. आणि सरकार आल्यानंतर आपल्याला माहिती, अत्यंत वेगाने कामं आपण सुरू केली आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं एक काम आपण जे केलं ते औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर आपण केलं. मला सांगा, तुम्हाला मान्य आहे का? सांगा, हे मान्य आहे का? पवार साहेबांना मान्य नाहीये. ते म्हणाले, तुम्ही नाव काही करा, मी औरंगाबादच म्हणेन. पवार साहेब, तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलं तरी छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने ज्यावेळी या ठिकाणी आलो तर मला देखील असं वाटलं की एखादी भेट ही आपल्याला दिली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमदार प्रशांत बंब गेले काही वर्ष सातत्याने एका योजनेचा पाठपुरावा करत होते की जी योजना खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचं, गंगापूरचं पूर्ण चित्र बदलवू शकते, ती म्हणजे गंगापूर उपसा सिंचन योजना. 30,000 एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे. 100% पाईपनी आणि 100% ड्रीपनी इथल्या शेतकऱ्याचं संपूर्ण भाग्य बदलणार आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, प्रशांत बंबजी, तुम्ही जे सातत्याने प्रयत्न केले त्या प्रयत्नाची परिणिती अशी आहे की परवाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आम्ही या योजनेला मान्यता दिली आणि आज त्याची मान्यता घेऊनच या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो
की आता लवकरच टेंडर काढू आणि दिवाळीच्या पाडव्याला या योजनेच्या भूमिपूजनाला देखील या ठिकाणी येऊ, कारण एकदा ही योजना झाली गंगापूरचा भाग इतका समृद्ध होणार आहे। अतिशय सुंदर डिझाईन केलाय, 2-2 हजार एकराचे क्लस्टर आहे ज्याच्यामध्ये फळबागा लागणार आहेत। आमच्या शेतकऱ्याचं जीवन पूर्णपणे बदलणारी अशा प्रकारची योजना, आणि मी पुन्हा सांगतो केवळ आणि केवळ प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना आज या ठिकाणी येऊ शकते आहे। आणि मी खरं म्हणजे या निमित्ताने एवढंच सांगतो की सरकार कसं गतिमान आहे बघा। मागच्या सरकारमध्ये उद्धवजींच्या सरकारमध्ये 3 वर्षांमध्ये 2.5 वर्षांमध्ये एकाही योजनेला त्यांनी फेरप्रशासकीय मान्यता दिली नाही। आम्ही 1 वर्षामध्ये 35 योजनांना मान्यता त्या ठिकाणी दिली। 8.5 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल एवढ्या योजनांना आपण त्या ठिकाणी खरं म्हणजे मान्यता दिली आहे। आणि त्याचसोबत रत्नापूर तालुक्यातील पर्यटनाच्या संदर्भातही निधी आम्ही देणार आहोत आणि आपल्या क्रीडा संकुलाचं काम देखील आपण करणार आहोत, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे। पण एक गोष्ट निश्चितपणे मला सांगितली पाहिजे की आज एक दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या योजनेचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलंय। माननीय पंतप्रधान मोदीजींनी ज्यावेळी बघितलं स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आमच्या माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याकरता वणवण भटकतात आणि देशामध्ये 50-55 कोटी लोक असे आहेत की ज्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही, ज्यांना पायपीट करावी लागते। मोदीजींनी सांगितलं कितीही पैसे लागले तरी हरकत नाही, पण प्रत्येक घरामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी, नळाचं पाणी हे मी पोचवल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यांनी या ठिकाणी जल जीवन मिशन हातामध्ये घेतलं, हर घर नलची योजना हातामध्ये घेतली आणि अशी योजना आली। आपण मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना मागच्या सरकारमध्ये हाती घेतली होती, 2.5 वर्षांमध्ये त्या योजनेचा मुर्दा हा महाविकास आघाडी सरकारने पाडला। पण आभार आहेत नरेंद्र मोदीजीचे की त्यांनी जल जीवन मिशनच्या अंतर्गत 1000 कोटी रुपये, जवळजवळ 35 हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि त्यामुळे या ठिकाणी गंगापूर वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा योजनेसारखी योजना जी पुन्हा प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यामुळेच या ठिकाणी येऊ शकली। आज तुम्ही बघा 373 गावांमध्ये प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्याचा नळ जाणार आहे। 1000 कोटी म्हणजे 675 कोटी रुपयाची योजना ही या ठिकाणी मंजूर झाली आहे। आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपण बिस्लरीची बॉटल घेतो केवढ्यात घेतो, 10 रुपयात, 15 रुपयात, कधी 20 रुपयात, तशाच दर्जाचं पाणी प्रशांत बंब हे 10 पैशांमध्ये तुमच्या घरी पाठवणार आहे, 10 पैशांमध्ये। त्यामुळे एक अतिशय आगळी वेगळी योजना की ज्याच्यामध्ये आपण बघितलं या ठिकाणी अत्यंत मोठं जलशुद्धीकरण केंद्र होणार आहे, ज्याच्यामध्ये मोठा सोलरचा प्लांट होणार आहे आणि त्यामुळे विजेची बचत होऊन एक अतिशय चांगली योजना ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम। आणि या योजनेकरता 1540 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे, 1540 किलोमीटरची, म्हणजे विचार करा किती मोठं काम। आजपर्यंत राज्यामध्ये याही वर्षी माननीय मोदीजींनी जलजीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याला 20 हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि याच वर्षी 17 लाख घरी आम्ही पाणी पोचवतोय, घरी नळ उघडला की पाणी मिळेल अशा प्रकारची योजना ही मोदीजींमुळे या ठिकाणी होतीये। आज मोदीजींना 9 वर्ष पूर्ण झाले, या 9 वर्षांमध्ये खरं म्हणजे मोदीजींनी या महाराष्ट्राला काय दिलं आपण बघा। महाराष्ट्राला मोदीजींनी 25 लाख घरं दिली, 1.25 कोटी लोक
मोदीजींमुळे स्वतःच्या घरात राहतात. मोदीजींनी 71 लाख गरिबांना आरोग्य सेवा दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळे लोक या ठिकाणी बसलो आहोत. का बसू शकलो? कोविडची लस मिळाली म्हणून बसू शकलो. कोविडची लस मिळाली नसती तर आपण बसू शकलो असतो का? बंधू भगिनींनो विचार करा, जगामध्ये 5 देशांनी कोविडची लस तयार केली, त्यामध्ये आपला भारत देश आहे. मोदीजींना हे माहिती होतं की कोविडची लस जर आपण तयार केली नाही तर अमेरिकेपुढे रशियापुढे भिकेचा कटोरा घेऊन उभं राहावं लागेल. आम्हाला कोविडची लस द्या, आम्हाला कोविडची लस द्या. आणि मग ते सांगतील मोदीजी जरा थांबा, आधी आमच्या लोकांना लस देतो मग तुमच्या लोकांना लस देतो. करोडो करोडो लोक मरून गेले असते, प्रेतांचे खच पडले असते, ढिगारे पडले असते, प्रेतांची विलेवाट लावायला जागा देखील उरली नसती. ही अवस्था तुमची आमची असती, पण मोदीजींनी याच देशामध्ये लस तयार केली आणि 140 कोटी लोकांना मोफत 2 वेळा ही लस टोचली आणि कोविड हद्दपार केला. म्हणून तुम्ही सगळे लोक आज या ठिकाणी लाल मातीतली कुस्ती म्हणजे